मित्रमंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन आपल्या मराठी व्हिडिओमध्ये। तर माझं नाव आहे प्रथमेश आदमनी, तुम्ही पाहता प्रथमेश आदमनी यूट्यूब चॅनल। आणि मंडळी, आज आपल्यासोबत एक अशी गाडी आहे की त्या गाडीच्या फेसलिफ्टचा जो वेट आहे तो खूप साऱ्या भारतीयांनी केलेला आहे, ती म्हणजे महिंद्राची XUV 3XO, जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता। आणि या गाडीबद्दल मी तुम्हाला डिटेलमध्ये जी आहे ती माहिती देणार आहे। चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आणि आज आपण आलेलो आहे महिंद्रा गद्रे ऑटोकॉन, जे की आपल्या मूर्तिजापूर रोड शिवनी येथे आहे। जर तुम्हाला गाडीबद्दल अधिक डिटेल लागली तर तुम्ही यांच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता। चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मंडळी, सगळ्यात पहिले जर आपण या गाडीच्या आता प्राइसिंग आणि व्हेरियंट्स बद्दल जर जाणून घेतलं तर या गाडीमध्ये टोटल आपल्याला 9 व्हेरियंट्स जे आहेत ते महिंद्राने प्रोव्हाइड केलेले आहेत। आता तुम्हाला मी 9 व्हेरियंटचे नाव सांगतो। MX1, MX2, MX2 प्रो, MX3, MX3 प्रो, AX5, AX5L, AX7, AX7L आणि हे जे तुम्ही पाहता ना, हे AX7L आहे, तुम्ही इथं पाहू शकता। त्यानंतर मंडळी, गाडीची प्राइसिंग चालू होते जवळपास 7.5 लाखापासून तर 15.5 लाख रुपयापर्यंत ही गाडी आपल्याला पाहायला भेटून जाते। त्यासोबतच मंडळी, ही गाडी पेट्रोलमध्ये पण अवेलेबल आहे आणि डिझेलमध्ये पण अवेलेबल आहे। त्यानंतर गाडीमध्ये आपल्याला 6 स्पीड मॅन्युअल प्लस 6 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पण भेटून जाते आणि जवळपास 18-19 ॲव्हरेज जे आहे ते आपल्याला या गाडीमधून पाहायला भेटणार आहे। त्यासोबतच मंडळी, फ्रंट लुक्स आणि डिझाईनबद्दल जर जाणून घेतलं तर अशा प्रकारे आपल्याला ओव्हरऑल जे आहे त्या गाडीमध्ये फ्रंट लुक्स जे आहे ते पाहायला भेटणार आहे, तुम्ही जे की फ्रेममध्ये पाहू शकता। तर मंडळी, सगळ्यात मेन आहे ना ते आहेत आता या गाडीचे हेडलाईट। तर इथं आपल्याला प्रोजेक्टर LED हेडलॅम्प जे आहेत ते प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत, ते तुम्ही इथं पाहू शकता। तर इथं आपल्याला जो प्रोजेक्टर दिलेला आहे ना, तोच हाय बीमसाठी पण वर्क करते आणि लो बीमसाठी पण वर्क करते, म्हणजे बाय फंक्शनल आहे। त्यासोबतच आपल्याला इथं सी टाईपमध्ये LED DRL जे आहेत ना ते प्रोव्हाइड केलेले आहेत, हे की म्हणजे एकदम सुंदर दिसतात आणि जे इंडिकेटरमध्ये पण वर्क करतात आणि ऑल ओव्हर अशी जे फ्रंट फिश आहे ते आपल्याला या गाडीचं दिसून जाते। आणि सेगमेंटमध्ये येणारी सगळ्यात जास्त वाईड आणि सगळ्यात मोठी जी आहे ना, ही गाडी आपल्याला फ्रंटमधून जी आहे तिथं दिसून जाते। त्यानंतर आपल्याला मंडळी इथं ब्लॅक ग्लॉसीमध्ये जे आहे ते ग्रील पाहायला भेटून जाते, जे की एकदम सुंदर दिसते। त्यानंतर आपल्याला यावर असे क्रोमचे जे ॲसेंट्स आहेत ना, ते पण इथं महिंद्रानं प्रोव्हाइड केलेले आहेत। आणि मंडळी, हे AX7L व्हेरियंट आहे, त्यामुळे आपल्याला या गाडीमध्ये ॲडास लेवल 2 पण इथं प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे। तर मंडळी, ही होती ओव्हरऑल फ्रंट लुक्सबद्दल महिंद्रा XUV 3XO माहिती। चला तर आपण या गाडीच्या आता साईड प्रोफाईलबद्दल जाणून घेऊया। तर मंडळी, ओव्हरऑल अशा प्रकारे या गाडीची पूर्ण जी आहे साईड प्रोफाईल तुम्ही पाहू शकता। आणि जवळपास गाडीची जी लेंथ आहे ना, ती आहे जवळपास 39.90 mm, म्हणजे गाडी अंडर 4 मीटर आहे। आणि अंडर 4 मीटर असल्यामुळे या गाडीमध्ये आपल्याला चांगल्यात चांगलं व्हील बेस जे आहे ते प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे। त्यासोबतच मंडळी, या गाडीमध्ये आपल्याला इथं टर्बो GDI जे बॅजिंग आहे ते पाहायला भेटून जाते आणि हे ऑटोमॅटिक व्हेरियंट आहे, जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता। आणि मंडळी, हे ड्युअल टोनमध्ये गाडी तुम्ही इथं पाहू शकता। या गाडीमध्ये टोटल आपल्याला 8 कलर ऑप्शन पाहायला भेटतात, व्हाईट, ब्लॅक, ग्रे आणि येल्लो। नेव्हीला ब्ल्यू आहे, त्यानंतर डीप फॉरेस्ट ग्रीन आहे, त्यानंतर बीज कलर आहे, त्यानंतर आणखीन एक कलर आहे तो मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन, म्हणजे टोटल 8 कलर आपल्याला पाहायला भेटतात। त्यानंतर मंडळी, हे जे कलर आहेत ना, हे आपण ड्युअल टोनमध्ये पण घेऊ शकतो, म्हणजे टोटल आपल्याला 16 कलर ऑप्शन जे आहेत तिथं महिंद्राने प्रोव्हाइड केलेले आहेत। त्यानंतर मंडळी, अशा प्रकारे आपल्याला ग्लॉसी ब्लॅकमध्ये इथं रूफ रेल्स जे आहेत ते प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत, त्यावर आपण डायमंडची जी फिनिशिंग आहे ते पण आपल्याला इथं प्रोव्हाइड केलेली आहे। तर मंडळी, अशा प्रकारे ओव्हरऑल साईड प्रोफाईल आपण गाडीची पाहू शकतो। त्यानंतर मंडळी, आपल्याला जर आता टायर प्रोफाईलबद्दल जर जाणून घेतलं तर या गाडीमध्ये आपल्याला गुडइयरचे टायर जे ते प्रोव्हाइड केलेले आहेत। त्यानंतर 215/55R17 इथं आपल्याला टायर प्रोफाईल दिलेली आहे। त्यानंतर इथं आपल्याला डायमंड कट अलॉय व्हील जे आहे ते प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत आणि इथं आपण सेंटरमध्ये महिंद्राचा लोगो पण पाहू शकतो। आणि मंडळी, फक्त आपल्याला टायर्स प्रोफाईल एवढी दिलेली आहे तर म्हणजे चारीच्या चारी टायरमध्ये आपल्याला जे आहेत ना डिस्क ब्रेक जे ते प्रोव्हाइड केलेले आहेत, कारण ही गाडी ओळखल्या जाते पॉवरसाठी। आणि या गाडीची एवढी पॉवर हँडल करायसाठी चारीच्या चारी जे हे टायर्स आहेत त्यामध्ये डिस्क देणं ते आवश्यक आहे। त्यानंतर मंडळी, आपल्याला इथं ॲडजस्टेबल प्लस इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल प्लस फोल्डेबल आउटसाइड मिरर जे आहेत तिथं प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत, त्यामध्ये आपण इंडिकेटर पण आपल्याला भेटून जाते। त्यासोबतच आपल्याला 360° सराउंड व्ह्यू कॅमेरा पण इथे प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे। त्यासोबतच आपल्याला अशा प्रकारे या गाडीमध्ये जे क्लॅडिंग आहे ते प्रोव्हाइड केलेली आहे आणि हे क्लॅडिंग आहे थोडी डिफरंट आपल्याला पाहायला भेटते। आता डिफरंट कशी, तर आपल्याला इथं कट्स पाहायला भेटतात, ज्यामुळे गाडीचं जे लुक्स आहे ना ते एकदम आपल्याला युनिक जे आहे तिथं पाहायला भेटून जाते। तर मंडळी, अशा प्रकारे आहे गाडीची साईड प्रोफाईल। आणि या गाडीमध्ये आपल्याला पेट्रोल प्लस डिझेलचा पण ऑप्शन दिलेला आहे, त्यामुळे जवळपास 42 लिटरची फ्युअल टँक कॅपॅसिटी जी आहे ती आपल्याला या गाडीमध्ये पाहायला भेटणार आहे। त्यानंतर जर मंडळी आपण या गाडीच्या रिअर प्रोफाईलबद्दल जर जाणून घेतलं तर ऑल ओव्हर आपल्याला अशा प्रकारे इथं जे रिअर प्रोफाईल आहे ते पाहायला भेटून जाते।
आणि मंडळी यामध्ये आपल्याला जे कनेक्टेड एलईडी टेलएम जे प्रोव्हाइड केलेले आहेत, म्हणजे आता पहिलं कसं होतं जे आपली जुनी योजना 300 त्यामध्ये आपल्याला कनेक्टेड टेलएम जे प्रोव्हाइड केलेले नव्हते, पण आता यामध्ये पण आपल्याला जे कनेक्टेड टेलएम बाय 3 प्रोव्हाइड केलेले आहेत. आणि सेगमेंट मध्ये येणाऱ्या सगळ्यां गाड्यांमध्ये आपल्याला पहिले हे भेटत होते. आणि महिंद्रानं सगळ्यात जास्त ऍडव्हर्टाइजमेंट पण आहे ना ती या कनेक्टेड टेलएमचीच केली होती. त्यासोबत आपल्याला इथं डिफॉगर, त्यानंतर इथं आपल्याला हायमाउंट स्टॉप लॅम्प, स्पॉयलर, आणखीन वायपर अँटिना, त्यासोबतच आपल्याला इथं महिंद्राचा एक्सयूव्ही 300 ची बॅजिंग, मधामध्ये महिंद्राचा लोगो, त्यानंतर AX7L ची इथं जे बॅजिंग आहे ते पण इथं प्रोव्हाइड केलेली आहे. त्यानंतर मंडळी आपल्याला अशा प्रकारे ओव्हरऑल जे लुक्स आहे ते रिअरमध्ये पाहायला भेटून जाते. नंतर आपल्याला इथं रिफ्लेक्टर जे ते प्रोव्हाइड केलेले आहेत, त्यानंतर एलईडी मध्ये प्लेटचे जे लॅम्प असतात ते पण इथं आपल्याला प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. त्यानंतर अशा प्रकारे बंपर जे ते आपल्याला इथं पाहायला भेटून जाते, स्किड प्लेट. त्यानंतर जवळपास 1-2 आपल्याला रिव्हर्स पार्किंग सेन्सर जे आहेत इथं ऑफर करण्यात आलेले आहेत. त्यानंतर म्हणजे जर आता आपण बूट स्पेस बद्दल जर जाणून घेतलं तर या गाडीच्या बूट स्पेस मध्ये जवळपास आपल्याला 363 लिटरचं जे बूट स्पेस आहे ते ऑफर करण्यात आलेलं आहे, जे की तुम्ही फ्रेम मध्ये पाहू शकता. तर ओव्हरऑल अशा प्रकारे आपल्याला बूट स्पेस जे इथे ऑफर करण्यात आलेलं आहे. त्यानंतर आपण इथं काही लटकवायचं असलं तर ते पण लटकू शकतो. त्यानंतर आपल्याला इथं जे इथं एलईडी जे ते आपल्याला लॅम्प जे इथे प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. आणि मंडळी मेन म्हणजे या गाडीमध्ये आपल्याला टोटल 7 स्पीकर जे ते पाहायला भेटतात, 2 ट्विटर, 4 स्पीकर आणि 1 सबवूफर पण प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. त्यानंतर अशा प्रकारे जे बूट स्पेस आहे ते आपल्याला ऑफर करण्यात आलेलं आहे आणि ही स्टेपनी तुम्ही इथं पाहू शकता. आणि अशा प्रकारे आपल्याला टूल किट पण इथं आपल्याला ऑफर करण्यात आलेली आहे. तर मंडळी ही होती ओव्हरऑल एक्सटेरियर बद्दल माहिती जे की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिली. त्यानंतर जर आपण या गाडीच्या आता इंजिन बद्दल जाणून घेतलं तर या गाडीमध्ये आपल्याला टोटल 3 इंजिन ऑप्शन प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. 1.2 लिटरचं नॉर्मल पेट्रोल इंजिन, त्यानंतर 1.2 लिटरचं टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन, त्यानंतर 1.5 लिटरचं 1500 cc डिझेल इंजिन, जे की तुम्ही म्हणजे जे नॉर्मल पेट्रोल इंजिन आहे ना म्हणजे नॅचरली ॲस्पिरेट नाही आहे बरं, ते पण टर्बोचार्जेस आहे, पण आपल्याला थोडी त्यामध्ये पॉवर सफिशियंट पॉवर पाहायला भेटते. जे 1.2 लिटरचं पेट्रोल इंजिन आहे त्यामध्ये जवळपास 110 BHP पॉवर आणि जवळपास 200 Nm टॉर्क जो आहे तो आपल्याला या गाडीमध्ये पाहायला भेटणार आहे. टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन आहे त्यामध्ये जवळपास आपल्याला 130 BHP आणि जवळपास 230 Nm टॉर्क जे आहे तो आपल्याला या महिंद्रा 300 मध्ये पाहायला भेटणार आहे. त्यानंतर जर आपण 1.5 लिटरचं डिझेल इंजिन घेतलं तर त्यामध्ये आपल्याला जवळपास 115 BHP आणि जवळपास 300 Nm टॉर्क जो आहे ना तो आपल्याला या गाडीमध्ये पाहायला भेटणार आहे. जर तुम्ही 1.2 लिटरचा टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन घेतलं तर त्यामध्ये तुम्हाला म्हणजे आवश्यकतेपेक्षा जास्त पॉवर जे आहे ती इथं प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. आणि ओव्हरऑल अशा प्रकारे गाडीचं इंजिन बद्दल मी तुम्हाला माहिती दिली आहे. त्यानंतर जर आपण या गाडीच्या आता इंटेरियर बद्दल जाणून घेतलं तर जसं आपण या गाडीचं डोअर ओपन करतो तर अशा प्रकारे आपल्याला जे इथं डोअर्स आहे ते पाहायला भेटून जाते. चारीच्या चारी आपल्याला इथं पॉवर विंडोज जे ते प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. त्यासोबत अशा प्रकारे ओव्हरऑल जे फीचर्स जे ते आपल्याला पाहायला भेटून जातात. 4 दरवाजात 4 स्पीकर्स आपल्याला भेटून जातात. त्यानंतर आपल्याला इथं प्युअर लेदरमध्ये जे आहे ते सॉफ्टच इथं प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. त्यानंतर इथं डोअर हँडल झालं, त्यानंतर बॉटल होल्डर झालं आणि ओव्हरऑल अशा प्रकारे स्पेस जी आहे ते आपल्याला या गाडीमध्ये पाहायला भेटणार आहे मंडळी. त्यानंतर मंडळी या गाडीमध्ये आपल्याला ज्या सीट्स आहेत ना त्या प्युअर लेदर सीट्स जे आहेत ते ऑफर करण्यात आलेले आहेत, जे की एक नंबर आहेत. त्यानंतर अशा प्रकारे जे सीटची कुशन पण इथं आपल्याला चांगली पाहायला भेटून जाते. त्यासोबतच मंडळी आपल्याला इथं हाईट ॲडजस्टमेंटचं प्लस टिल्टचं जे ऑप्शन इथं प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. त्यानंतर जर जसं आपण या गाडीच्या इंटरमध्ये येतो तर ओव्हरऑल अशा प्रकारे जे आहे ते आपल्याला इंटेरियर जे आहे ते पाहायला भेटणार आहे. त्यासोबतच मंडळी आपल्याला तुम्ही पाहू शकता इथं मधामध्ये आपल्याला महिंद्राचा लोगो जे आहे ते पाहायला भेटून जाते. त्यासोबतच आपण 14 इंचाचा इन्फोटेनमेंट सिस्टम प्लस त्यासोबतच 14 इंचाचा आपल्याला डिजिटल क्लस्टर जे आहे ती इथं आपल्याला प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. म्हणजे हे जे कसं आहे म्हणतात हे XUV 700 मधलं आहे. फक्त XUV मध्ये आपल्याला कसं होते एकदम एकसारखं भेटते, तर यामध्ये आपल्याला पार्शलमध्ये इथं देण्यात आलेलं आहे. त्यासोबतच इथं आपल्याला जे सनवायझर आहे ते भेटून जाते. त्यानंतर मंडळी इथं पण आपल्याला सनवायझर आहे ते भेटून जाते. आणि यामध्ये आपल्याला जी व्हॅनिटी मिरर आहे ती इथं ऑफर करण्यात आलेलं आहे विथ LED लाईट. त्यानंतर मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे आहे. त्यानंतर ओव्हरऑल अशा प्रकारे आहे. त्यासोबतच आपल्याला इथं ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल भेटून जाते ड्युअलमध्ये. त्यानंतर क्रूज कंट्रोल तुम्ही सांगितलंच. त्यानंतर इथं हेडलाईटचे कंट्रोल झाले, वायपरचे कंट्रोल झाले आणि इथं इंजिन स्टार्ट स्टॉप बटन जे आहे ते आपल्याला प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे मंडळी. त्यासोबतच आपल्याला इथं जे लेदर आहे ते म्हणजे एकदम लेदर आहे ना एकदम सॉफ्टचमध्ये आपल्याला पाहायला भेटते, एकदम सुंदर फिनिशिंगमध्ये जे की आपल्याला ब्लॅकमध्ये इथं देण्यात आलेलं आहे. त्यानंतर मंडळी आपल्याला इथं ग्लॉसी ब्लॅक फिनिशिंगमध्ये डायमंडमध्ये आपल्याला अशा प्रकारे जे आहेत इथं आपल्याला जे प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे डॅशबोर्डवर.
आणि हे तुम्ही जे इथं आपण व्हाईटमध्ये आपल्याला भेटून जाते. त्यानंतर या गाडीमध्ये आपल्याला कूल ग्लब बॉक्स जे ते ऑफर करण्यात आलेलं आहे, जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता. तर मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे आपण जे फ्रंट रो बद्दल जाणून घेतलेलं आहे. त्यानंतर ऑटोमॅटिक वेरियंट आहे म्हणून आपल्याला अशा प्रकारे जे आहे तिथं गिअरबॉक्स जे आहे ते प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. 6 स्पीड मॅन्युअल प्लस 6 स्पीड ऑटोमॅटिक. सोबतच आपल्याला इथं 2 बॉटल होल्डर पाहायला भेटते. त्यानंतर ऑटो होल्डचं ऑप्शन, त्यानंतर अशा प्रकारे ओव्हरऑल आहे वायरलेस चार्जिंग पण आपल्याला या गाडीमध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. आणि यामध्ये कसं आहे माहिती आहे का, हे जे एसी व्हेंट्स आहेत ना, म्हणजे एसीचे कंट्रोल्स, हे आपल्याला असे मॅन्युअल आहेत, म्हणजे टच स्क्रीनचे नाही आहेत. म्हणजे कसं आहे, आपण समजा जेव्हा गाडी चालवतो तर गाडी चालवताना आपलं लक्ष कुठं विचलित होऊ नये म्हणून आपल्याला हे जे आहेत हे म्हणजे जे डिजिटल म्हणजे हे जे नॉर्मलवाले हेच देण्यात आलेले आहेत आणि हेच पाहिजेत. त्यानंतर आपल्याला इथं पॅसेंजर एअरबॅग्स ऑन ऑफ सी इथं ऑप्शन प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. त्यानंतर हजार्ड लाईटचं बटन, त्यासोबतच आपल्याला ट्रॅक्शनचं, त्यानंतर व्हेरियस ड्राईव्ह मोड्स जे ते आपल्याला पाहायला भेटतात. 3 ड्राईव्ह मोड पाहायला भेटतात, झीप, झॅप, झूम. झूममध्ये एकदम खतरनाक स्पीडमध्ये गाडी चालते, झीपमध्ये थोडी कमी आणि झूममध्ये म्हणजे मीडियममध्ये. त्यानंतर हे इथं आहेत, त्यानंतर इथं तुम्ही पाहू शकता ड्राईव्ह मोड ऑन केलं की तुम्हाला इथं दिसून जाईल. त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला एसी व्हेंट जे आहेत इथं प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. आणि इथं सिल्वर कलरमध्ये पण सिल्वर कलरचा पण यूज जो आहे इथं करण्यात आलेला आहे. त्यानंतर या गाडीमध्ये 360 डिग्री कॅमेराचं इथं आपल्याला ऑप्शन प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे, म्हणजे सगळं जे आहे ते आपल्याला इथं इन्फोटेनमेंट सिस्टममध्ये इथं दिसून जाईल. त्यानंतर अशा प्रकारे जे आहेत आपल्याला एसी व्हेंट जे तिथं प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. आणि अशा प्रकारे सीट्स आहेत मंडळी. पण कसं आहे माहिती आहे का, या सीटचा जो कलर आहे ना, लाईट कलर असल्यामुळे एकदम एअरी जे आहे आपल्याला फील होणार आहे. त्यानंतर आपल्याला इथं 65 वॅटचं सी टाईपचं जे आहे इथं आपल्याला चार्जिंग पोर्ट ऑफर करण्यात आलं आहे. म्हणजे समजा आपल्याला लॅपटॉप वगैरे चार्जिंग करायचे असले तर आपण आरामानं जे आहे ते लॅपटॉप इथं चार्ज करू शकू. त्यानंतर आपल्याला USB A टाईपचं पण इथं आपल्याला ऑप्शन जे आहे ते प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे मंडळी. आणि ओव्हरऑल अशा प्रकारे जे आहे ते आपल्याला सेंटर कन्सोल इथं पाहायला भेटून जाते. आणि एकदम प्रीमियम फील जो आहे तो आपल्याला डेफिनेटली या गाडीमध्ये पाहायला भेटणार आहे. त्यानंतर इथं आर्मरेस्ट आपल्याला प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये पण आपण स्पेस जे आहे ती इथं म्हणजे चांगल्यात चांगली स्पेस जी आहे तिथं आपल्याला ऑफर करण्यात आलेली आहे मंडळी. त्यानंतर सेफ्टी वाईज पाहिलं तर आपल्याला म्हणजे बेस वेरियंट आहे ना, बेस वेरियंट पासून 6 एअरबॅग्स जे आहेत ते पाहायला भेटून जातात. त्यासोबतच ABS, EBD, ESP, ट्रॅक्शन कंट्रोल, हिल होल्ड कंट्रोल, हिल डिसेंट कंट्रोल सारखे सेफ्टी फीचर्स आहे ते पण आपल्याला ऑल्सो प्रोव्हाइडेड इन दिस कार. त्यासोबतच मंडळी आपल्याला या गाडीमध्ये ॲडास सारखे फीचर जे आहेत ते प्रोव्हाइड केलेले आहेत, म्हणजे सेफ्टी वाईज पण एक नंबर आहे. कारण ॲडास म्हणजे कसं असते माहिती आहे का, आपल्याला ॲडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल भेटून जाते. त्यासोबतच आपल्याला लेन कीप असिस्ट सारखे फीचर्स भेटून जातात. म्हणजे लेन कीप असिस्ट कसं असते, आता समजा आपण रोडनं चाललो तर त्या दोन साईडनं व्हाईट लाईन्स असतात ना, तर त्या लाईनले डिटेक्ट करून जे आहे ते गाडी ऑटोमॅटिकली ड्राईव्ह करते. म्हणजे ऑटोमॅटिकली म्हणजे 100% तर आपण त्याचा विश्वास नाही ठेवू शकत, पण जिथं जिथं टर्न्स येतात तिथं तिथं आपल्याला ही गाडी वॉर्निंग देते की बा तुम्ही जे आहे ते स्टेअरिंग व्हील पकडा. त्यासोबतच मंडळी त्यानंतर आपल्याला ऑटो इमर्जन्सी ब्रेकिंग सारखे फीचर्स जे त्याच्यात प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. म्हणजे आता समजा आपण कुठं चाललो त्यानंतर अचानक जर कोणी मधामध्ये आलं तर गाडी जी आहे ती ऑटोमॅटिकली ब्रेक पण घेऊन घेते, म्हणजे ते पण आपल्याला या गाडीमध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. त्यानंतर आपल्याला ॲडासचा जो कॅमेरा आहे तो इथं प्रोव्हाइड करण्यात आला, जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता. वायपर झालं आणि अशा प्रकारे ओव्हरऑल जे ते आपल्याला सेफ्टी फीचर जे या गाडीमध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे, जे की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेस. त्यानंतर मंडळी जर आता आपण कीज बद्दल जाणून घेतलं तर अशा प्रकारे आपल्याला या गाडीमध्ये जे आहे ते कीज ऑफर करण्यात आलेली आहे, जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता. मधामध्ये महिंद्राचा इथं लोगो भेटून जाते. त्यानंतर लॉक अनलॉक, त्यानंतर समजा बूट्स ते ओपन करायचं असलं ते, त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे ओव्हरऑल इथं भेटून जाते. आणि फिजिकल की पण आपल्याला इथं प्रोव्हाइड केलेली आहे. जे हिल डिसेंट कंट्रोलचं ऑप्शन इथं पाहायला भेटून जाते. त्याच्यानंतर ऑटो स्टार्ट स्टॉपचं इथं ऑप्शन पण आपल्याला प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. त्यानंतर फ्रंटचे जे पार्किंग सेन्सर असतात ते पण इथं ऑन ऑफ जे आहे ते आपण करू शकतो. त्यानंतर हेडलाईट लेवलरचं ऑप्शन्स तर आपल्याला इथं नॉर्मल जे आहे ते पाहायला भेटून जाते. त्यानंतर इथं जे आपल्याला फ्यूज बॉक्स जे आहे ते ऑफर करण्यात आलेलं आहे. आणि समजा जर आपल्याला बोनट ओपन करायचं असलं तर आपण जे आहे इथून जे आहे ते बोनट जे आहे ते ओपन करू शकतो. आणि अशा प्रकारे जे आहे त्यानंतर आपल्याला ब्रेक प्लस ऑटोमॅटिक असल्यामुळे आपल्याला दोन इथं आपल्याला अशा प्रकारे पाहायला भेटणार आहे. तर मंडळी ही होती फर्स्ट रो बद्दल ओव्हरऑल माहिती. या गाडीचं इंटेरियर तुम्हाला कसं वाटून राहिलं कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता आपण सेकंड रो बद्दल जाणून घेऊया. तर आपण जसं आता मी गाडीच्या बाहेर येतो तर आता सेकंड रो जसं आपण मी ओपन करतो तर ओव्हरऑल अशा प्रकारे जे आहे ते आपल्याला जे इथं आपण स्पीकर जे आहे ते ऑफर करण्यात आलेलं आहे. त्यानंतर मी इथं हे सॉफ्ट टच आपल्याला इथं पाहायला भेटून जाते. सॉफ्ट टच इथं पण प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. त्यानंतर विंडो ऑन ऑफचं बटन, त्यासोबतच आपल्याला बॉटल होल्डर आणि इथं स्पेस जी आहे ते आपल्याला ऑफर करण्यात आलेली आहे. आणि कसं आहे माहिती आहे का मंडळी, या गाडीचं जे हे आहे ना सीट्स आहेत ना, या सीट्सच्या आपल्याला रिअर साईडमध्ये पण जे आहेत इथं पॉकेट्स जे आहेत ते ऑफर करण्यात आलेले आहेत. त्यानंतर मंडळी तुम्ही पाहू शकता इथं आपल्याला एसी व्हेंट्स जे आहेत ते अशा प्रकारे इथं प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. त्यानंतर आपण आपला जो मोबाईल फोन असते ना तर अशा प्रकारे इथं ठेवू शकतो, म्हणजे चार्जिंग पण लावू शकतो. त्यासोबतच आपल्याला इथं जवळपास
सी टाईपचं जे आहे ते ऑप्शन इथं प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. आणि तुम्ही इथं खाली पाहू शकता जवळपास 12 व्होल्टचं आपल्याला जे आहे इथं चार्जिंग पोर्ट जे आहे इथं मोठं आपल्याला ऑफर करण्यात आलेलं आहे मंडळी. तर ओव्हरऑल आणि जर स्पेस पाहिली तर माझी हाईट आहे जवळपास 5.5 फूट, तर 5.5 फूटच्या हिशोबानं मला एवढं हेडरूम पाहायला भेटून जाते. त्यासोबतच आपल्याला आणि लेगरूम पण चांगलं इथं पाहायला भेटून जाते आणि थाय सपोर्ट पण मला म्हणजे चांगला भेटून राहिला इथं. त्यासोबतच आपल्याला इथं ग्रॅब हँडल्स पाहायला भेटून जाते. त्यानंतर LED मध्ये इथं आपल्याला लाईट जी आहे ती प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. आणि मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे आहे. आणि स्पेसबद्दल जर जाणून घेतलं तर या गाडीचं जवळपास व्हील बेस आहे 2600 mm चं. तर 2600 mm चं व्हील बेस असल्यामुळे आपल्याला खतरनाक स्पेस जे आहे ते पण या गाडीमध्ये इथं प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. आणि तुम्ही मंडळी आता सनरूप पाहू शकता. तर अशा प्रकारे जे आहे ते आपल्याला मोठीच्या मोठी सनरूप भाऊ याची सनरूप दाखवा बरं वरून एकदा. तर अशा प्रकारे तुम्ही सनरूप जे आहे ते इथं ओपन करू शकता आणि अशा प्रकारे जे आहे ते पूर्ण आपल्याला सनरूप जे आहे तिथं पाहायला भेटून जाते. तर मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे आपल्याला 5x5 ॲडजस्टेबल हेडरेस्ट जे आहे तिथं प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. आणि हे जे आहे ना तुम्ही पाहू शकता, तर इथं आपल्याला हे जे आर्मरेस्ट पण इथं प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे ज्यामध्ये ग्लास होल्डर्स पण आपल्याला प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. त्यासोबतच ह्या ज्या सीट्स आहेत ना ह्या 60-40 स्प्लिट सीट्स असल्यामुळे आपण जे आहे ते म्हणजे चांगल्यात चांगली स्पेस जी आहे ते आपल्याला इथं पाहायला भेटणार आहे. तर विषय कसा आहे माहिती आहे का, तर अशा प्रकारे या 60-40 स्प्लिट सीट्स आपल्याला पाहायला भेटून जातात जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता. असं केलं तर हे जे सीट्स आहेत हे फोल्ड पण इथं होऊन जातात. त्यानंतर डायरेक्ट जे आहेत हे आपण आपल्या हाईटच्या हिशोबानं पण ॲडजस्ट करू शकतो. तर मंडळी ही होती ओव्हरऑल इंटेरियरबद्दल माहिती. तर मंडळी ओव्हरऑल या गाडीबद्दल मी तुम्हाला इन्फॉर्मेशन जे आहे ते या गाडीमध्ये म्हणजे या व्हिडिओमध्ये दिलेली आहे मराठीमधून. आणि जवळपास तुमचा बजेट असेल 7.5 लाखापासून ते 15 लाखपर्यंत तर तुम्ही या गाडीला डेफिनेटली कन्सिडर करू शकता. सगळ्यात पहिले तर आपली आवश्यकता समजा तुम्हाला नेमकं याच्यात काय पाहिजे म्हणजे पेट्रोल पाहिजे डिझेल पाहिजे त्यासोबतच कम्फर्ट पाहिजे काय पाहिजे ओव्हरऑल पॅकेज पाहिजे असेल तुम्ही या गाडीच्या खालचे जे व्हेरियंट्स आहेत ते पण या व्हिडिओमध्ये कन्सिडर करू शकता. कारण पैसे तुमचे आहेत ते योग्य ठिकाणीच लागले पाहिजे. तर सगळा विचार करा त्यानंतरच तुम्ही गाडी चूज करा. तर मंडळी अशा प्रकारे होती ऑल ओव्हर महिंद्रा XUV 3XO या गाडीबद्दल तुम्हाला मी दिलेली इन्फॉर्मेशन. ते कमेंटमध्ये कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या गाडीबद्दल तुमचं काय ओपिनियन आहे ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि लवकरच आपल्याला 20,000 सबस्क्रायबर जे आहेत ते कम्प्लीट करणार आहेत म्हणून चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर भेटू नवीन अशाच आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजमध्ये. जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र.